₹500 लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपिक नागेश वेदपाठक याला रंगेहात पकडण्यात आलं. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदाराच्या आईच्या बदलीची फाईल पुढे पाठवण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपिक नागेश शिवहर वेदपाठक वय 54 यानं ₹500 लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना मंगळवारी सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं त्याला रंगे हात पकडलं. ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, सहाय्यक फौजदार जाधवर, हवालदार पवार, पोलीस कॉन्स्टेबल शिरूर जानराव, महिला पोलीस नाईक स्वामी यांच्या पथकानं बजावली. याबाबत कनिष्ठ लिपिक नागेश वेदपाठक याच्याविरुद्ध सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील लिपिक नागेश वेदपाठक यांना ₹500 लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेले आहे. सदर घटनेमध्ये तक्रारदार यांची आई ही सफाई कामगार म्हणून हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. त्यांची बदली करण्याबाबतची जी फाईल आहे ती फाईल पुटअप करण्यासाठी लिपिक नागेश वेदपाठक यांनी तक्रारदाराकडे ₹500 लाचेची मागणी केली. त्याबाबत तिथे आमच्याकडे तक्रार दाखल झाली. त्याबाबत आम्ही त्यांची पडताळणी केली. पडताळणीमध्ये त्यांनी ₹500 लाच मागितली, निष्पन्न झालं. त्यानंतर त्यांच्यावर 10 महानगरपालिकेत सापळा करायला लावला. सापळा कारवाई दरम्यान त्यांनी ₹500 लाच स्वीकारताना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेला आहे. त्यांच्याविरुद्ध सदर पोलिस गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे.